हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नैनदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती आज आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी आपण तांत्रिक विभागाची जी प्रश्न आहेत ती आपण या ठिकाणी आजपासून टाकणार आहोत ही जी प्रश्न आहेत ना ही प्रश्न मी प्रत्येक टॉपिक वाईज घेत आहे आणि आपली पूर्ण टॉपिक पूर्ण झाली कॅनंतरनं मी या ठिकाणी प्रश्नपत्रिका ज्या मागच्या होऊन गेलेल्या आहेत ग्रामसेवकाच्या त्याची पी वाय क्यूज टाकणार आहेत तांत्रिक विभागासाठी आपण बाकीचा जो विभाग आहे मराठी ग्रामर आहे इंग्लिश ग्रामर आहे मॅथ आहे आणि सामान्य ज्ञान आहे आहे जी तर हे सर्व ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहेत तुम्ही ते बघू शकता भरतीसाठी आपण हे नव्याने सुरू केलेलं आहे यामध्ये बघा कोणता कोणता सिलेबस मी तुमचा कव्हर करून येणार आहे प्रश्न बघा भारतीय राजकीय व्यवस्था पंचायत राज ग्रामपंचायत कामकाज पद्धती विकास योजना पीक संवर्धन मृदा संवर्धन उद्यान विद्या विद्या पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सहकार कृषी अर्थव्यवस्था कृषी विस्तार आणि वनीकरण हे सर्व जे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत अभ्यासासाठी तर या सर्वांवरती आपण काय घेणार आहोत या ठिकाणी वन लाइनरच्या स्वरूपामध्ये नोट्स बघणार आहोत जर तुमच्याकडे जर नोट्स तुम्हाला जर काढायच्या असतील तर रनिंगमध्ये तुम्ही बाजू वही आणि पेन हे नक्की घेत चला जेणेकरून तुम्ही या ठिकाणी त्याच्या नोट्स ह्या तयार करू शकता चला तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघूयात आपण बघा मृदा निर्मितीवर निर्माण परिणाम करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक अधिक परिणामकारक आहे मृदाची जी, जी निर्मिती होते तर त्यावरती सर्वात जास्त परिणामकारक घटक हा हवामान तेथील जे हवामान आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी मातीची जी काही या ठिकाणी क्वालिटी आहे किंवा तिची जी घनता आहे हे लक्षात येते त्यानंतर बघूयात जमिनीच्या घटकांमध्ये खनिज पदार्थांचा किती टक्के समावेश असतो जमिनीमध्ये जे खनिज पदार्थ असतात तर यामध्ये पंचेचाळीस टक्के ही खनिजे काय असतात जमिनीच्या घटकांमध्ये उपलब्ध असतात मूलद्रव्ये उपलब्ध असतात पुढे बघूया महाराष्ट्रातील कोणत्या मृदेने सर्वात जास्त भाग व्यापला आहे महाराष्ट्रातील किंवा महा महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ही मृदा जी आहे काळी मृदा ही भाग व्यापलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्रात बहुतांश जमीन कोणत्या खडकापासून बनलेली आहे तर महाराष्ट्राचा पूर्ण खडक जो आहे हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे बेसॉल्ट ज्वालामुखी झाला होता त्या बेसॉल्ट खडकापासून आपल्याला या जमिनींची इथे घणत आहे किंवा त्यांची जी या ठाणी पोत आहे ते बेसॉल्ट खडक आहे नेक्स्ट बघूया जमिनीची पोत म्हणजे काय मग आता जमिनीची पोत कशावरून ओळखले जाते रेती पोयटा व चिकन मातीच्या कणांचं जे काही प्रमाण असतं ते ह्या तिन्ही कणांपासून जमिनीचा पोत ठरवला जातो रेती पोयटा चिकन मातीच्या कणाचे प्रमाण पुढचा प्रश्न बघा मातीची सर्वात आदर्श किंवा चांगली घडण कोणती आहे तर बघा मातीमध्ये मा सर्वात आदर्श आणि चांगली घडण ज्यावरती जास्तीत जास्त पिकं तुम्ही घेऊ शकतात तर अशी कोणती मातीची घडण आहे तर ती आहे रवाळ घडण नेक्स्ट बघूयात मातीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कायम सगळेच प्रश्न ही टॉपिक वाईज आहे त्यामुळे ही रिपीटेड आहेत आय एम पी आहेत तुमच्या नोट्स ह्या नक्की राईट डाऊन करून ठेवा तर मातीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो हेमाटाईट या खनिज द्रव्यामुळे येतो मग त्याचप्रमाणे मातीमध्ये काळा रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो तर मातीमध्ये बघा टिटा मॅग्नेटिक कंपाऊंड या खनिज द्रव्यामुळे मातीस काळा रंग येतो नेक्स्ट बघूयात आपण आम्लयुक्त जमीन सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर बघा ज्यावेळेस जमिनीमध्ये क्षार जास्त असतात त्यावेळेस ती जमीन कशी होते आम्लयुक्त होते तर मग ही जमिनीमध्ये पिकं घेण्यास पिकांची जी उपलब्धता आहे ही कमी होते पिकं व्यवस्थित येत नाही तर मग त्याचं पोत सुधारायचं आहे तुम्हाला तर अशा वेळेस जमिनीमध्ये चुना हा काय केला जातो वापरण्यात येतो नेक्स्ट बघूयात क्षारयुक्त व चोपन जमिनीची सुधारणासाठी कशाचा वापर केला जातो बघा आपण आता बघितलं होतं क्षारयुक्त जमीन आहे मग शारयुक्त जमीन ही कुठे आपल्याला जास्तीत जास्त माहितीये ज्यावेळेस सा वेळेस पाणीसाठा आहे किंवा साठे आहेत त्या शेजारची जी जमीन असते तर ही क्षारयुक्त जास्त जमीन असते चोपनयुक्त जमीन तर या सुधारणासाठी काय काय वापरतात बघा जिप्सम गंध आयरन पायराईट हे तिन्ही घटक वापरून क्षारयुक्त जमीन काय केली जाते या ठिकाणी सुधारण्यासाठी वापरली जाते त्यानंतर बघूया ज्या जमिनीचा सामूह सात असतो अशी जमीन काय आहे हा प्रश्न भरपूर पी वायक्यूज मध्ये रिपीटेड आहे ज्या जमिनीचा सात सामूह सात आहे काही जमिनींचा पी एच सेवन असतो काहींचा फाईव्ह असतो थ्री असतो तर हे तुम्हाला सामू ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल डिटेलमध्ये त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येतील तर त्यास काय म्हटलं जातं उदासीन म्हटलं जातं नेक्स्ट बघूयात जमिनीचा प्राण कशास म्हटले जाते तर जमिनीचा मेन सोर्स किंवा मेन पोत इथे काय आहे तर बघा जमिनीतील सेंद्रिय पदार्थास जमिनीचा प्राण म्हणलं म्हटलं जातं मग सेंद्रिय पदार्थामध्ये मग तिथे पालाश येतं खतं येतात नत्र येतं त्यानं पोटॅश येतं तर याला सेंद्रिय पदार्थामध्ये गणले जाते नेक्स्ट बघूयात ह्युमस म्हणजे काय आहे तर बघा ह्युमस म्हणजे काय जमिनीतील पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ ह्युमस ही आ, जी व्याख्या आहे ना ही व्याख्या भरपूर वेळेस आहे बघा जमिनीतील पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ मग यामध्ये मी आत्ताच म्हणलं होतं पा पाला पाचोळा असेल त्यानंतरनं कीटकनाशक असतील त्यानंतरनं या ठिकाणी कुजलेले प्राण्यांचे अवशेष असतील वनस्पतींचे आहेत तर हे सर्व ह्युमसमध्ये जमिनीत पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघा मातीतील पोयटा कणाचा व्यास किती असतो तर बघा या ठिकाणी मातीमध्ये जे पोयटाचे कण असतात याचा व्याज झिरो पॉईंट झिरो टू प्रश्न बघूयात क्षारयुक्त जमिनीचा सामूह किती असतो म्हणजेच त्याचा पी एच किती असतो तर बघू शकता तुम्ही क्षारयुक्त जमिनीचा जो पी एच आहे तो आठ पॉईंट पाच यापेक्षा कमी असतो नेक्स्ट बघूयात आपण माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्यासाठी कशाचा वापर करतात ज्यावेळेस मातीचं परीक्षण केलं जातं तर त्यावेळेस नमुना जो घेतला जातो मातीचं कलेक्शन केलं जातं तर त्यासाठी स्क्रू अगर या डिव्हाइसचा काय केला जातो वापर केला जातो नेक्स्ट बघूयात महाराष्ट्र हा डॅश डॅश कटिबंधामध्ये मोडतो तर महाराष्ट्र हा कोणत्या कटिबंधामध्ये मोडतो तर महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधामध्ये मोडतो हे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये कव्हर झालेलं असेल पॉईंट नेक्स्ट बघा वनस्पतींच्या वाढीसाठी वनस्पतींच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते वनस्पतींच्या वाढीसाठी एकवीस अन्नद्रव्यांची आवश्यकता असते जसे जसे आपले व्हिडिओ येत राहील तसं तसं डिटेलमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण हे करत जाणार आहे नेक्स्ट बघा वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा हवा व पाणी यांच्या माध्यमातून होत नाही होत नाही असं म्हणलेलं आहे हवा आणि पाणी यांच्या माध्यमातून होत नाही वनस्पतींना अन्न पुरवठा करण्यासाठी तर सल्फर या घटकाचा या ठिकाणी माध्यमातून उपयोग होत नाही बघा कोणत्या अन्नद्रव्यामुळे लवकर बीजांकूर होते व मुळ्या लवकर फुटतात कोणतं अन्नद्रव्य आहे जे की आपण इथे वनस्पतींना देतो ज्यासाठी की बीजांकूर होते आणि मुळ्या लवकर फुटतात तर ज्यावेळेस आपण एखादं या ठिकाणी पेरणी करतो तर त्यावेळेस पुरत हे काय केलं जातं त्यामध्ये शेतामध्ये वापरण्यात येतं नेक्स्ट बघूयात पिकांची थंड व ढगाळ वातावरणास प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणते अन्नद्रव्य उपयुक्त आहे बघा पिकांची थंडी व वा ढगाळ वातावरणामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालाश्य अन्नद्रव्याची उपयुक्तता असते बघा फ्रेंड्स मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर नव्यानं व्हिडिओ बघत असाल किंवा जस्ट आत्ता सबस्क्राईब केलं असेल तर सरळ सेवा भरतींसाठी आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण त्यानंतर इंग्लिश ग्रामर त्यानंतरनं सर्व जी के आणि सामान्य ज्ञान त्यानंतरनं या ठिकाणी मॅथचे सुद्धा व्हिडिओ आहेत जर तुम्हाला सरळसेवेची भरती करत असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मी जास्तीत जास्त मागील भरतीचेच प्रश्न पत्रिकेची व्हिडिओज आहेत सर्व आरोग्यसेवक आहे आरो त्यानंतरनं या ठिकाणी ग्रामसेवक जी एड पी आहे आता लेटेस्ट तलाठी भरती चालू त्या आहे त्यामधलीही तुम्हाला सर्व बी पी वाय क्यूज बघायला मिळतील जर तुम्ही कोणत्याही सेवेची भरती करत असाल तर ही सर्व कॉमन सब्जेक्ट आहेत फक्त तांत्रिक विभाग सोडला तर तुम्ही या ठिकाणी बाकीचा सिलेबस हा सेम राहणार आहे तलाठी भरतीचे व्हिडिओ बघू शकता तसेच पी सी एम सीचेही व्हिडिओ आहेत क्लार्क भरतीचे तेही तुम्ही नक्की एकदा विजिट या चॅनलच्या होम पेजला चला तर पुढचा प्रश्न बघा कोणत्या अन्नद्रव्या वनस्पतीच्या जीवनातील मूलभूत घटक मानला जातो तर वनस्पतीमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी किंवा त्यांचा पोक तो वाढवण्यासाठी तर त्यामध्ये कोणता घटक वापरतात तर त्यासाठी नत्र या अन्नद्रव्याचा काय केला जातो वापर केला जातो नेक्स्ट बघूयात तेलबिया पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्याची अधिक आवश्यकता असते कोणत्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते तेलबियांच्या पिकांसाठी आता यामध्ये बघा तुम्हाला वनस्पतीतील अन्नद्रव्य घेतलं आहे मी तेलबियातील घेतला आहे प्रत्येक वनस्पतीच्या याच्यामधले घेतली आहे यांनी काय होणार आहे तुमचा प्रत्येक पॉईंट इथे क्लिअर होऊन जाईल तर तेलबियांसाठी आपण काय वापरतो फवारतो काय वापरतो या ठिकाणी सल्फर वापरतो नेक्स्ट बघूयात महाराष्ट्राच्या जमिनीत सेंद्रिय कार्बनचे प्रमाण किती आढळते तर बघूया सेंद्रिय जे कार्बन आहे तर हे झिरो पॉईंट टू ते झिरो पॉईंट आठ टक्क्या पर्यंत आढळते सेंद्रियभर खतात कोणत्या खताचा वापर होतो तर सेंद्रियामध्ये कोणती खतं येतात सोनखत खत शेणखत गांडूळ खत आपण आताच बघितलं होतं सेंद्रिय खतं कशी तयार होतात तर बघू शकता तुम्ही ह्या तिन्ही खतांचा काय केला जातो त्यामध्ये समावेश केला जातो शेण खतामध्ये नत्राचे प्रमाण किती आता हे जे प्रमाण आहे ना प्रत्येकाच्या मध्ये विचारण्यात आलेलं आहे बघा तर यामध्ये नत्राचं जे प्रमाण आहे शेण खतामध्ये झिरो पॉईंट पाच ते एक टक्के एवढं आहे कोणत्या वनस्पतींचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होत नाही हिरवळीचे खत म्हणून होत नाही तर मका या वनस्पतींचा उपयोग होत नाही खत विचारलेलं आहे इथे नेक्स्ट बघूयात गांडूळ खतामुळे आता गांडूळ खत जर आपण वापरलं जमिनीमध्ये शेतामध्ये तर त्यासाठी त्यामुळे काय काय होतं तर बघा यामध्ये जमिनीचा पोत सुधारतो जमिनीची जलधारणा शक्ती वाढते जमिनीतील जीवाणूंच्या संख्येत वाढ होते म्हणजे हे तिन्ही जे पर्याय आहेत हे गांडूळ खतामुळे होतात किंवा योग्य आहेत हे तिन्ही पर्याय त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या खतात नत्राचे प्रमाण अधिक असते तर सर्वात जास्त नत्राचं जे प्रमाण आहे हे कोंबडी खतामध्ये असतं नेक्स्ट बघूयात खालीलपैकी कोणत्या पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते जे आपण जनावरांसाठी गायींसाठी जे पेंड वापरतो तर त्यामध्ये नत्राचं प्रमाण हे भुईमुगाच्या पिंडीमध्ये काय असतं जास्त असतं नेक्स्ट बघूयात कोणत्या खतामध्ये स्फुरटचे प्रमाण अधिक असते तर बघूयात कोणत्या खतामध्ये हाडांचे खत नेक्स्ट बघा युरियामध्ये नत्राचे प्रमाण किती तर युरियामध्ये नत्राचे जे प्रमाण आहे ते शेहेचाळीस टक्के इतके आहे तर बघा फ्रेंड्स हा आज तांत्रिक विभागाचा ग्रामसेवकाचा पहिला भाग आहे आपण आता इथून पुढे रोज ही जी पन्नास प्रश्न आहेत आज ही मी पहिल्या भागात घेतली आहेत आपण अल्टरनेट डेज अशीच व्हिडिओ टाकणार आहोत मी आधी तुमचा पूर्ण सिलेबस टॉपिक वाईज पूर्ण करून घेईल त्यानंतर त्याची पी वाय क्यूज टाकणार आहेत तर ग्रामसेवक भरतीसाठी जर सा तुम्ही तयारी करत असाल तर तांत्रिक विभागाच्या तयारीसाठी नक्की हे प्रश्न तुम्हाला उपयोगाचे ठरणार आहेत चला तर फ्रेंड्स आगामी काळात होणाऱ्या भरतींसाठी सर्वांना विश्यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू विश्यू ऑल द बेस्ट